आनंद यात्रा 60 वर्षांची। सर्वांमध्ये एकरूप होऊन देखील स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे श्रुत रतिलाल चंदनमल बोरा यांनी वयाची नुकतीच 60 पूर्ण केली। त्यांच्या जीवनाचा हा प्रवास म्हणजे एक आनंद यात्राच आहे। रतिलालजी म्हणजे सगळ्यांचे काकाजी। त्यांचा जन्म अळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी 13 मार्च 1954 रोजी झाला। वडील कैलासवासी चंदनमलजी आणि वडील बंधू श्री केशरचंदजी यांच्याकडनं व्यावहारिक चातुर्य आणि मातोश्री कैलासवासी बदामबाई यांच्याकडनं साधेपणा आणि संयम यांचे संस्कार काकाजींना मिळाले। सन 1969 काकाजी पुण्यात आले। बीएचं शिक्षण करत असतानाच काकाजींचे रेवडीबरोबरच पॉलिश तिळाच्या उद्योगातील लहान सहान प्रक्रियेवर सतत संशोधन चालू होतं। मनाने अत्यंत संवेदनशील काकाजी यांत्रिक क्षेत्रात अत्यंत तरबेज आहेत। बोरा उद्योग समूहातील नवनवीन आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री शोधण्यात काकाजींचा सिंहाचा वाटा आहे। कोणतंही मशीन दिसलं की त्याचा आपल्या उत्पादनासाठी काही उपयोग होईल का याचा ते शोध घेत असतात। पूर्वी तीळ पॉलिश केल्यानंतर सूर्यप्रकाशात वाळवला जायचा। एकदा प्रवास करत असताना त्यांची नजर टाइम्समधील थर्मॅक्स कंपनीच्या ड्रायरच्या जाहिरातीवर पडली। कंपनीशी त्वरित संपर्क साधून त्यांनी ड्रायरची ऑर्डर दिली, पण त्या ड्रायरची क्षमता कमी असल्यामुळे त्यांनी चहा व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या ड्रायरची आसाममधील तेजपूर इथे जाऊन पाहणी केली आणि त्यात योग्य ते बदल करून पॉलिश तिळासाठी मोठा ड्रायर यशस्वी केला। भारतामध्ये तिळासाठी असा ड्रायर वापरण्याचं प्रथम श्रेय हे बोरांकडे जातं। काकाजी आणि सतीश बोरा यांची कामाची विभागणी जणू ठरलेलीच होती। काकाजींनी मशीन शोधायचं आणि सतीशजींनी त्यामध्ये आवश्यक ते बदल करून आपल्या फॅक्टरीत वापरायचे। शोधक नजर, प्रयोगशील वृत्ती, तांत्रिक कौशल्य, हजरजबाबीपणा, मार्मिकपणा आणि मिश्किलपणा हे गुण काकाजींच्या जणू नसानसात भिनलेले। संधींचं सोनं करणारे काकाजींसारखे विरळच। म्हणूनच तिळानंतर गोल्डन धना, डायमंड ओवा, फाईव्ह स्टार खसखस यासारखी बोरांची उत्पादनं बाजारपेठेत दाखल झाली। व्यावसायिक घडामोडी सुरू असतानाच 17 फेब्रुवारी 1979 लक्ष्मीनारायण चित्रपटगृहात सकाळी 9 नवा चित्रपट रिलीज झाला। त्या चित्रपटाचे नायक होते श्रीयुत रतिलाल बोरा आणि नायिका होत्या दावडी येथील श्री हजारीमलजी शिंगवी यांच्या कन्या सौ आशा। अर्थातच काकाजींचा विवाह सोहळा चित्रपटगृहात पार पडला। काकाजींचं 40 पर्यंतचं जीवन कष्टातच गेलं। काकाजींच्या आयुष्यात अजून महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे त्यांची ओशोंच्या विचारांशी अगदी योगायोगाने झालेली ओळख। टिंबर मार्केट येथील श्री रामलालजी पुंगलिया यांच्या दुकानातनं लाकूड खरेदीला गेलेल्या काकाजींना जणू सोनं गवसलं। दुकानात लावलेल्या ओशोंच्या फोटोकडे पाहून त्यांना कुतूहल वाटलं आणि त्यांनी ओशोंवरील पुस्तकं वाचायला सुरुवात केली, तसंच त्यांची व्याख्यानं ऐकायला सुरुवात केली। तेव्हापासूनच ओशोंच्या विचारांचा प्रभाव काकाजींच्या संपूर्ण आयुष्यावर पडलेला दिसतो। मंदिरात त्या देवन माझा मम हृदयी तो वसतो, माणुसकीचा धर्म आमचा चराचरातुनी तो दिसतो। समाजाने मोठं म्हणावं म्हणून एखादी गोष्ट करणं काकाजींना मान्य नाही। अत्यंत साधं राहणीमान असलेल्या काकाजींना कार्यक्रमात पुढे पुढे करणं आवडत नाही। प्रत्येकाशीच जमवून घेणं, मितभाषीपणा, सालसपणा हे काकाजींचे प्रमुख गुण। त्यामुळे वडिलांसमान असलेले ज्येष्ठ बंधू श्री केशरचंदजी यांना देखील काकाजींचं खूप कौतुक वाटतं। या दोन भावांनी खूप कष्टाचे दिवस पाहिलेत। प्रत्येक नवीन प्रॉडक्टची निर्मिती हा काकाजींच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आणि पडत्या काळात लोकांनी दिलेली वागणूक, अपमान या दुःखद आठवणी आहेत। अर्थात काकाजींच्या मनात त्याविषयी कोणतीही अडी नाही। ते म्हणतात, लोकांच्या अशा वागण्यामुळेच कदाचित आम्ही जिद्दीने काम करू शकलो। लोक काहीही बोलले तरी लगेच त्यावर प्रतिक्रिया देऊ नका असं ते नेहमीच सांगतात। संपूर्ण कुटुंबात अत्यंत शांत, संयमी, अहंभाव नसलेले तरीही मिश्किल स्वभावाचे काकाजी सर्वांच्या जवळचे आहेत।
मुलगा सचिन आणि सून सौ नेहा यांच्याबरोबर काकाजींचे संबंध हे अत्यंत मैत्रीपूर्ण आहेत. मुलगी सौ स्मिता आणि जावई श्रुत कपिल यांच्याशी काकाजींचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते. दुधापेक्षा साईवर जास्त जीव या उक्तीप्रमाणे काकाजींचे त्यांच्या नाती आर्या किमया आणि माही यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यांचे तिघ पुतणे श्री सतीश श्री राजेंद्र श्री अजित आणि पुतणी सौभाग्यवती आशा या सर्वांशीच त्यांचं घनिष्ठ असं नातं आहे. तसंच बहिणी सौ विजया चोरडिया सौ लीला लुंकड आणि सौ लता बाफना यांच्यावरही त्यांचं निस्सीम प्रेम आहे. रतिलाल काका आणि सौ आशा काकी यांचं सहजीवन आज कृतार्थतेच्या एका टप्प्यावर येऊन पोहोचलंय. काकाजींना विशेष रुची असलेल्या जागा खरेदीचे व्यवहार ते आज 60व्या वर्षी मोठ्या कुशलतेने पाहतात. अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेल्या या 60 वर्षांच्या प्रवासातले आपण एक आनंदयात्री आहोत असंच त्यांना वाटतं. अशा या आनंदयात्रीस दीर्घायुष्य प्राप्त हो ही संपूर्ण बोरा कुटुंबियाकडनं ईश्वर चरणी प्रार्थना.